नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसर सरक आपल्या हक्काचे व्यासपीठ यूट्यूब चॅनल टॅलेंट सर्चवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, मी कुमारी गायत्री टिपकमने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 विसापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, आपल्या समोर सादर करते आहे एकपात्री नाट्यविष्कार टेक्नोसेवी सावित्री. सुरू करते. चला, ऑनलाईन पेरेंट्स मीटिंग सुरू झाली. गुड आफ्टरनून पेरेंट्स, आय एम क्लास टीचर 5th. अजून सगळे जॉईंट होत आहेत, आपण वाट पाहूया. समोर एक आजी दिसत आहेत. नमस्कार आजी. कोणाची आजी तुम्ही? अग म्या तुझी बी आजीच, म्या सावित्रीबाई फुले, तुझ्या वाणी शिक्षिकाच होते. पुण्यात पुरींची पहिली पहिली शाळा सुरू केली, आठवतंय बिडेवाड्यात. अहो, पण काय त्या ग्रेट सावित्रीबाई फुले, ऐकाना बिल्ली बीट खरंच. वय ग पोरी, म्याच ती. आता तुमचं कसं हे ऑनलाईन शिक्षण काय चालू आहे, त्याच्यासाठी तुमचं मी मनोबल वाढवाय आली आहे. वय ग, आमच्या वेळी खूप सामाजिक बंधने होती, पण मला साथ दिली माझ्या धन्यानं. आता तुमचं कसं हे लॉकडाऊन चालू आहे, पोरासनी शिकवायला तुम्ही बी किती नवीन नवीन धडपड करताच आहे की. आता हे तुमचं लॉकडाऊन चालू आहे, कोरोनाचं संकट आहे, तसं माझ्या देवी माझ्या समाजाला अज्ञानीपणाचं करंटीपणाचं काही ती म्हणतात की इन्फेक्शन की काय ते झालं होतं. मुलगी शिकली की प्रगती होईल आणि पुरुषांच्या विधवतेची मती कमी होईल असं त्यांना वाटायचं, म्हणून पोरींना शिकूच द्यायचे नाहीत. बरोबर आहे तुमचं, थँक्स टू यू, तुमच्यामुळेच आम्हाला हे ज्ञानाचं अफाट मोठं भंडार खुलं झालं आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जिद्दीपणाचा मास्क लावून घराबाहेर पडलात. अंगावर शेण फेकले जात असताना सुद्धा ग्रहणा आणि तिरस्कार यांचे सोशल डिस्टन्सिंग पाळलं. अज्ञानीपणाच्या कोरोनावर मात केली आणि शिक्षणाची इनिमिटी वाढवली. वय ग पोरी वय, आमच्या वेळी फक्त पाटी पेन्सिल खडू फळ इतकंच होतं, पण तुम्ही आजकाल मुलांना शिकवायला किती नवीन नवीन अयोग्य वापरताय. मोबाईल लॅपटॉप इंटरनेट आला ना फलान. बाय 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 बाय, हुशार आहात ग पोरी, हुशार आहात. आता माझं एकच म्हणणं आहे, ही ऑनलाईन शिक्षण खेडोपाडच्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. हो आजी, आता आमचा देखील तोच प्रयत्न असणार आहे. खरं सांगतो तुम्हाला, सुरुवातीला या लॉकडाऊनची फार मजा आली, पण शेवट या लॉकडाऊनचा फार कंटाळा आला. ऑनलाईन ट्रेनिंग शिक्षणचं फार टेन्शन आलं, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर मनाला कसं हलकं हलकं वाटतंय. आता मीही ठरवणार की या लॉकडाऊनचा चांगलाच उपयोग करून त्याचं अर्थ निर्गन करणार. होणार ग पोरी, नक्की होणार. हुशार आहात ग पोरीनं, हुशार आहात, रणांगी आहात. आता हे डॉक्टर पोलीस सफाई कर्मचारी यांच्यासोबतच काही शिक्षक घराबाहेर पडून त्या कोरोनाशी लढत आहेत. तुमच्यासारखे शिक्षक वर्ग घरात बसून पोरांसाठी कोरोना योद्धकच झालेत की. आता माझं एकच मत आहे बघ, मी 19व्या शतकातली क्रांतीज्योती सावित्रीबाई होते, पण आता 20व्या शतकातल्या तुम्ही सावित्री टेक्नॉलॉजी सावित्री आहात बरं का. हो आजी. आजी आजी कुठं गेल्या? अगदी बरोबर बोलला आजी तुम्ही. मला इतकंच म्हणावं असं वाटतंय की या ओटाने सदैव गावे सावित्रीची गाणी, या ओटाने सदैव गावे सावित्रीचे गाणे. तुझ्या प्रयत्नांनी आम्हा मिळाली अमृताची वाणी, तुझ्या प्रयत्नांनी आम्हा मिळाली अमृताची वाणी. तुझ्या चरणी नतमस्तक होऊन आमचा तुमचा माता सदैव तुझ्या माती, सदैव तुझ्या माती. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणते, पुस्तकानं आपलं मस्तक सुधरतं, पुस्तकाने आपलं मस्तक सुधरतं, आणि जे मस्तक सुधरलेलं असतं ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं, आणि ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं. म्हणून पुस्तके वाचायची असतात. वाचाल तरच टिकाल आणि वाचाल तरच शिकाल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.